वस्तूंना वेगवेगळ्या बाजूंनी बघणे भाग तीन डिफरंट व्ह्यूज ऑफ थ्री डी ऑब्जेक्ट्स पार्ट थ्री आज आपण जाणून घेऊ काही अशा वस्तूंच्या बाबतीत ज्यांचा टॉप व्ह्यू साईड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू सारखाच असतो आणि केवळ तीन व्ह्यू ने वस्तूच्या पूर्ण आकाराची माहिती कळू शकते का वंदना काल मी वेगवेगळ्या वस्तूंचे टॉप व्ह्यू साइड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू काढत होते मला काही अशा वस्तू मिळाल्या आहेत ज्यांच्या आकाराच्या बाबतीत तू सहजतेने सांगू शकणार नाहीस अच्छा मग तर येईल दाखव हे बघ अरे हे सगळे व्ह्यू तर वर्तुळाच्या आकारात आहे असं कसं होऊ शकतं हे खरंच कोणत्या वस्तूंचे चित्र आहे का हो आणि हे खूप सहज उपलब्ध असतं असं कसं होऊ शकतं वस्तूचे तिन्ही व्ह्यू वेगवेगळे वेग असायला हवे ना अरे माझ्याकडे आणखी असेच एक चित्र आहे ज्यात वस्तूचे तीनही व्ह्यू एकसारखेच आहेत ते ते सुद्धा दाखव हे हे बघ एका चौरसाच्या आकारात आहे देखील एकाच मापाचे हो आता ओळखून दाखव चला आता दुसऱ्या चित्रापासून सुरुवात करते ज्यात सर्व एका चौरसाच्या आकाराचे आहे ठीक आहे हे बघ त्याचे चित्र मी हे काढण्याचा प्रयत्न करते सगळ्यात आधी याचा टॉप व्यू बनवते आता याचा फ्रंट व्ह्यू आणि शेवटी याचा साइड व्ह्यू काढून घेते अरे हा तर एक चौरस डबा आहे खूप छान मला तर वाटलं की तू ओळखूच शकणार नाहीस आता तर मला वर्तुळाकार चित्राची देखील कल्पना आली आहे बर सांग हा एक चेंडू आहे बघ चेंडूला कोणत्याही बाजूने पाहिले तरी तो एकसारखाच दिसतो अरे वा हे तर तू चित्र न बघता सांगितलंस हो चौरस डब्याच्या मदतीशिवाय हे सांगणं कठीण झालं असत झालं तू आज ही चित्र घेऊन आलीस नाहीतर मला कधीच समजलं नसत की काही अशा वस्तू देखील असतात ज्यांचे सर्व व्ह्यू एकसारखेच असतात पण मला एक गोष्ट लक्षात येत नाहीये काय कोणत्याही वस्तूचा साईड व्ह्यू केवळ उजव्या बाजूने का काढतात डाव्या बाजूने का काढत होऊ की त्याची गरज पडत नसेल या शिल्लक माहिती मिळत असेल कदाचित नाही मला नाही वाटत असं होत असेल एक काम करूया तू कोणत्याही वस्तूचे तीन व्ह्यू मला काढून दाखव त्यामुळे वस्तू उजव्या बाजूने कशी दिसेल ते सांगते ठीक आहे मग मी एखाद्या अशा वस्तूचे चित्र बनवते जे डाव्या आणि उजव्या बाजूने वेगळे असेल ठीक आहे काढ बघ आणि सांग हे काय आहे बघू दे याचा फ्रंट व्ह्यू पाहून तर हा आयतासारखा दिसतो आहे आता याचा साइड व्ह्यू पाहूया साइड व्ह्यू ने पाहिल्यावर असं वाटतय की दोन आयात जवळजवळ ठेवले आहेत आत्तापर्यंत तरी मी हे सांगू शकत नाहीये की याचा डावा व्ह्यू काय असेल आता याचा टॉप व्यू दाखव हा तर एक आयत आहे जो एक बाजूने कापलेला आहे आता तू तिन्ही व्ह्यू पाहिलेस आता ह्याचा उजव्या बाजूचा व्ह्यू सांगण्याचा प्रयत्न कर आधी मी याला थ्री डी मध्ये बनवण्याचा प्रयत्न करते आता तर मी अगदी सहजतेने ह्याच्या डाव्या बाजूचे चित्र काढू शकते हे अशा तऱ्हेने बनले आधी एक मोठा आयात आणि मग एक लहान आयात हम्म तू उजवा व्ह्यू टॉप व्यू आणि साइड व्ह्यू ने डावा व्यू बनवू शकलीस कदाचित म्हणूनच कोणत्याही वस्तूचे केवळ तीन व्ह्यू पुरेसे असतात हो मला पण असंच वाटतय चल लंच टाइम संपणार आहे लवकर जेवण करूया आज आपण शिकलो काही अशा वस्तूंच्या बाबतीत त्यांचा टॉप व्ह्यू साइड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू एकसारखा असतो आणि केवळ तीन व्ह्यू ने संपूर्ण वस्तूचा आकार माहिती केला जाऊ शकतो